नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज 20 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेस मधील 85% एमबीबीएस बीडीएस साठीचा चौथा राऊंड सर्वात महत्वाचा जोर आहे त्या चौथ्या राऊंडला आपण ऑनलाईन स्ट्रीम वेकेन्सी राऊंड असं म्हणतोय. या संदर्भात डिटेल नियम त्याचबरोबर तुमच्या सर्व प्रश्न आणि क्वेरीज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. ते पण महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचा जे काही ऑल इंडियाचा स्टेट वेकन्सी राऊंड आहे त्या संदर्भात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांचं आजपर्यंत एमबीबीएस मध्ये बीएमएस मध्ये ऍडमिशन होणार नाही असे वाटणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना थोडंसं आर्थिक बजेट जास्त असेल अशा विद्यार्थ्यांनी 100% संपर्क करू शकता. तामिळनाडूमध्ये दरम्यान 80 लाखाच्या बजेटमध्ये त्याचबरोबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी आंध्र प्रदेश किंवा तेलंगणामध्ये किंवा त्याचबरोबर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तामिळनाडूमध्ये एमबीबीएस करण्यासाठी डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये निगोशिएट फीज करून करण्याची संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये सुद्धा एक शेवटच्या राऊंडमध्ये सुद्धा नवीन रजिस्ट्रेशन करण्याची संधी उपलब्ध आहे. एमबीबीएस दरम्यान 80 लाखाच्या बजेटमध्ये दरम्यान बजेट आहे हे सर्व फीज निगोशिएट केलेले आहे. ऍक्च्युअल फीज जास्त आहे. टॉपचं एज्युकेशन त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपले स्टुडंट्स आहेत. या सर्वांचा एक्सपिरियन्सच्या आधारावरती ह्या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहे. तर ज्यांना काही ह्या संदर्भात घ्यायचं आहे त्यांना खूपच कमी मार्क्स आहेत, अगदी 137 पेक्षा जास्त मार्क्स आहेत आणि इतर राज्यामध्ये एमबीबीएस करायचं असेल त्यासाठी राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडूमधल्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये आणि बाकीच्या ह्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी प्रायव्हेट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी बजेट मी तुम्हाला सांगितले त्यांनी संपर्क करू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना कर्नाटकमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना बीएमएस साठी सुद्धा आपण हेल्प करतो. त्याचबरोबर एमडीएस एमडीएमएस बीएमएस नंतर एमडीएमएस केलं जातं त्यासाठी सुद्धा आपण यामधून 100% मॅनेजमेंट कोट्यामधून ऍडमिशन करून देतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत त्याचबरोबर त्यांना इतर राज्यांमध्ये तामिळनाडू असेल मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा पंजाब आहे उत्तर प्रदेश आहे किंवा इतर सर्व राज्यांमध्ये ही सर्व प्रक्रिया आपण करून देत असतो त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता. आजचा जो विषय आहे तो म्हणजे 85% एमबीबीएस बीडीएस साठीचा जो राऊंड आहे तो सुरू होणार आहे आणि तो राऊंड सुरू होण्याच्या अगोदर तुम्हाला त्यांचे नियम माहीत असणे आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया कोट्यामधला एमसीसीच्या ऑल इंडिया कोट्यामधला पहिल्या राऊंडमध्ये दुसऱ्या राऊंडमध्ये आणि तिसऱ्या राऊंडमध्ये जॉईंड केलेलं आहे असे विद्यार्थी या राऊंडसाठी पात्र नाही. त्याचबरोबर सीईटी सेलच्या स्टेट काउन्सिलिंग मधल्या पहिल्या 2 राऊंडमध्ये जॉईन असणारे विद्यार्थी त्याचबरोबर तिसऱ्या राऊंडमध्ये जॉईन असू दे किंवा ज्यांना कॉलेज मिळालेलं आहे आणि त्यांनी जॉईन केलेलं नाही फक्त अलॉटेड जरी सीट असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड मध्ये इलिजिबल नाही. आजपर्यंत कोणत्याही प्रकारचं तुम्हाला कॉलेज मिळालेलं नाही किंवा मिळालेलं असलं पहिल्या राऊंडमध्ये त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो ते सोडलेलं असेल आणि नंतरच्या 2 राऊंडमध्ये कुणालाही मिळालेलं नाही अलॉटच झालेलं नाही असे विद्यार्थी फक्त या राऊंडमध्ये इलिजिबल आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी याला चौथा राऊंड असं म्हणतात. त्याचबरोबर ह्याला ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड असं म्हणतात. त्याचे 2 राऊंड होणार आहेत हे आता डिक्लेअर झालेलं आहे म्हणजे ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 1 आणि राऊंड 2. याच्यासाठी एक रूल असा आहे की जर समजा तुम्हाला या राऊंड मध्ये एखादं सीट अलॉट झालं प्रत्येक वेळी दरवर्षी आपल्याला ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड मध्ये चॉईस फिलिंग करता येत नव्हती परंतु या राऊंड मध्ये मात्र आपल्याला चॉईस फिलिंग पण करता येत आहे. परंतु नवीन रजिस्ट्रेशन मात्र महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेस मधून या राऊंड मध्ये करता येत नाही. जे ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत असेच विद्यार्थी करू शकतात. दुसरी गोष्ट ह्या सर्व विद्यार्थ्यांना चॉईस फिलिंग मात्र दोन्ही राऊंड असला म्हणजे ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 1 आणि ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड 2 या दोन्हीमध्ये सुद्धा पहिल्यांदाच तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे. ती चॉईस फिलिंग तुम्हाला राऊंड 1 मध्ये आणि राऊंड 2 मध्ये ऑनलाईन स्ट्रीम वेकन्सी राऊंड मध्ये होणार आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा जर तुम्हाला या राऊंड मध्ये एखादं कॉलेज अलॉट झालं एमबीबीएसचं किंवा बीडीएसचं ते असेल गव्हर्नमेंटचं असेल किंवा प्रायव्हेटचं असेल एमबीबीएस बीडीएसचं
अलॉट झालं तुम्ही जर जॉईन केलं नाही म्हणजे तुम्ही ऍडमिशन नाही घेतलं तर मात्र तुम्हाला तुम्ही प्रोसेस मधून पहिल्या राऊंड मधून बाद होणार आहे आणि दुसऱ्या राऊंड मध्ये तुमचा विचार तर होणार नाहीच आहे, परंतु तुम्हाला दुसऱ्या वर्षीची एनटीएची परीक्षा सुद्धा तुम्हाला देता येणार नाही, म्हणजे एक वर्ष तुम्हाला पेनल्टी लावलेली आहे. ऑनलाईन श्रीमतीच्या राऊंड मध्ये स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळतो का? लिस्ट थ्रू किंवा लिस्ट मधून, म्हणजे ज्या ऑनलाईन लिस्ट मधून सीईटी सेलच्या आपला नंबर लागलेला असेल तर ती कोणताही राऊंड असू, त्याला नाव काही असू शकतं, त्या सर्व राऊंड मध्ये सरकार किंवा समाज कल्याण ऑफिस आपल्याला कॅटेगरीचं बेनिफिट 100% देत असतं. फक्त इन्स्टिट्यूशन कोटा सोडला तर, त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी सोडली तर, म्हणजे एससी कॅटेगरीला सुद्धा किंवा ओबीसी आणि इतर सर्व कॅटेगरीला तुमचं नॉन क्रिमी लेअर असेल किंवा उत्पन्नाचं लिमिट जे 8 लाखाचं कमी असेल अशा ओपन ईडब्ल्यूएस आणि NT 1-2-3 व्हिजे आणि ओबीसी एसबीसी या सर्व कॅटेगरीला जे काही कॅटेगरीचं बेनिफिट फीज मधलं असेल त्याचबरोबर मेरिट मधलं असेल ते 100% तुम्हाला या राऊंड मध्ये दोन्ही ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड 1 आणि 2 मध्ये मिळणार आहे. काही काळजी करण्याचं काम नाही. एससी एसटीला कास्ट सर्टिफिकेट कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही असेल तरी सुद्धा तुम्हाला कॅटेगरीचं मेरिट मधलं त्याचबरोबर फीज मधलं बेनिफिट मिळणार आहे. काही काळजी करण्याची काम नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा, ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये अलॉट झालं आणि मी घेणार नाही घेतलं तर पुढच्या राऊंड मध्ये माझा विचार होतो का? नाही होत. तुमचा ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये तुम्हाला जर समजा कॉलेज अलॉट झालं तर तुम्हाला घेणं बंधन करते. तुम्हाला ती फीज असेल तुमच्या कॅटेगरीची वगैरे किंवा जी काही आजपर्यंत नियम सांगितले सगळं, या सर्व नियमानुसार तुम्ही जर सर्व करू शकत असाल ते कॉलेज घेऊ शकाल. अशाच प्रकारचे विद्यार्थी या राऊंड मध्ये भाग घेऊ शकतात आणि तशाच प्रकारचे तुम्ही चॉईस गिव्हिंग सुद्धा त्या राऊंड मध्ये करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बऱ्याच वेळा असा प्रकार होतो की ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड 2 साठी चॉईस गिव्हिंग वेगळी नाही, पहिलीच गृहीत धरली जाते. दुसरा प्रकार महत्वाचा या अनुषंगानं असा येतो ती एकदा ऍडमिशन जर तुम्ही पाचव्या चौथ्या राऊंड मध्ये एमबीबीएस बीएससी साठी जे कोणतेही कॉलेज लागले आणि तुम्ही तिथे ऍडमिशन घेतली किंवा नाही तरी सुद्धा तुम्ही पाचव्या म्हणजे ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंडच्या 2 प्रोसेसला जाऊ शकणार नाही. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट अगदी विचारपूर्वक सगळ्या गोष्टी टाकायला पाहिजे. समजा चौथ्या राऊंड मध्ये तुम्हाला बीडीएसचं एखादं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते जर घ्यायचे नसेल तर तुम्ही बीडीएसच्या संपूर्ण प्रोसेस मधून बाहेर पडता. पण मी बीएमएस बीएमएस बीएचएमएस म्हणजे ग्रुप बी मध्ये इलिजिबल आहे का हा एक प्रश्न असतो. तर 100% तुम्ही इलिजिबल आहात, फक्त त्या ग्रुप मधून बाहेर पडला एवढं लक्षात घ्यायचं. आता ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड मध्ये आपल्याला पेनल्टी लावण्यात आली नाही, मग तुम्ही बीडीएसचं कॉलेज टाकलं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही पुढल्या वर्षी त्यासाठी तर बाद झाला, म्हणजे 100% तुम्हाला पुढल्या वर्षी फाईन देण्यात येईल. आणखी एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, ही जरी फाईन भीतीसाठी लावलेली असली तरी पण कदाचित ते रिलीज पण होऊ शकते आणि नंतर सुद्धा आपल्याला सीईटी सेल याच्यामध्ये माफी देऊ शकतं, परंतु आपल्याला शिस्त लावण्यासाठी अशा प्रकारच्या थोड्याशा कडक नियम टाकलेले असतात. त्यामुळे ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड 1 आणि 2 मध्ये तुम्ही जर सिलेक्ट झाला म्हणजे तुमचं जर अलॉटमेंट झालं आणि तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही या प्रोसेस मधून सध्या तरी बाहेर पडता, त्याचबरोबर पुढल्या वर्षी एक्झाम देऊ शकत नाही असा नियम आहे. परंतु बीएमएस बीएमएस बीएचएमएस किंवा फिजिओथेरपीचे ऑडिओथेरपी स्पीच थेरपी बीएसएलपी या सर्व राऊंड मध्ये तुम्ही काही अडचण येत नाही, त्यामुळे तिकडे चॉईस फिलिंग करून याच वर्षी तुम्ही ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा चांगलं. त्यामुळे पुढल्या वर्षीची भीती आपल्या मनात राहायचं काही कारण नाही, म्हणजे एकंदरीत तुमचा कन्सेप्ट तो पण क्लिअर झाला. खूप वेळा काय होतं की ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या 3 राऊंड मध्ये एमबीबीएस बीडीएस साठीचे एखादं कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलंय किंवा तिसऱ्या राऊंड मध्ये एमबीबीएस बीडीएसचं अलॉटमेंट झालं पण ऍडमिशन घेतलेलं नाही असे विद्यार्थी मात्र एमबीबीएस बीडीएसच्या ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड मध्ये इलिजिबल नाहीत. म्हणजे एकंदरीत तुम्हाला स्कॉलरशिपचा प्रश्न क्लिअर झाला, मेरिट म्हणजे ह्या राऊंड मध्ये मेरिटचा प्रश्न क्लिअर झाला, त्याचबरोबर ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड हे 2 होणार आहेत हे पण क्लिअर झाला. नंतर काय दुसरा आला की एकदाच चॉईस फिलिंग आहे हे पण कन्सेप्ट लक्षात आला. यामध्ये तुम्हाला फ्रेशली तुम्हाला म्हणजे एंट्री करता येते का, म्हणजे नवीन रजिस्ट्रेशन करता येतं का, तर नाही एवढं आहे. त्यानंतर पेनल्टी पहिल्या किंवा दुसऱ्या ऑनलाईन स्टेफिकेशन राऊंड मध्ये जर तुम्ही नाही ऍडमिशन घेतलं तर पेनल्टी काय आहे ते पण लक्षात आलं. आणि पेनल्टी असली तरी पण काही काळजी करण्याचं काम नाही, आपण बीएमएसचे जर ऍडमिशन घेतलं किंवा बीएचएमएस ऍडमिशन घेतलं तरी सुद्धा तुम्ही ते पेनल्टी पासून वाचू शकता. म्हणजे सगळे कन्सेप्ट मला वाटतं या निमित्ताने तुमचे क्लिअर झालेत. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना
2023 च्या काउन्सिलिंग प्रोसेस मध्ये हार्दिक शुभेच्छा देऊ आणि 2024 मध्ये त्यांना नीट रिपीट करायचं अशा विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन आजचा व्हिडिओ संपूया. जय हिंद.